महापुरात ज्यांचा संसार धर आयुष्यभराची कमाई वाहून गेली त्यांना आपण मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे याचे जाणीव ठेवून मुक्तागिरी व मुक्तांगण परिवाराने एक हात मदतीचा उपक्रम राबवत शिरळ तालुक्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला आहे. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सध्या पुराचं पाणी ओसरत आहे, परंतु या प्रलयकारी महापुरानं उद्ध्वस्त झालेल्या शिरोळ तालुक्यातील कुटवाड हसूर या ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना सातारा जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई देसाई, मुक्तांगण संचालिका अपर्णा देसाई, मुख्य संयोजिका मुक्तांगण संजना शिंदे, मुक्तागिरी व मुक्तांगण परिवाराच्या प्रमुख यांनी भेट देऊन महापुरात नुकसानीची परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अपर्णा देसाई म्हणाल्या, पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील उदरनिर्वाह शेती व पशुपालन या व्यवसायावर चालतो, मात्र महापुरात संपूर्ण शेती बुडाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाले असून सध्या महापूर ओसरला आहे, पण महापुराच्या भयान वास्तव्याने येथील कुटुंबाचे चेहरे भेदरलेले आहेत. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांनी आपल्या मदतीचा हातभार लावल्याचं काम केलं आहे. यावेळी मुक्तागिरी कराड कार्यालय प्रमुख संदीप चेरगे, विनायक चव्हाण, सुरेश माने, मिलिंद डुबल, रुपाली गडकरी, विक्रम जुगदर उपस्थित होते. जास्त पोहोचलेलंच नाही, चार ते पाच किट पोहोचले असतील, पण त्याच्यापेक्षा पण तुम्ही एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने आमची चौकशी केली घरच्यासारखं. कारण कुणीतरी असं म्हटलं की आपल्या दूरच्या भावापेक्षा आपला जवळचा शेजारी बरा, आणि आम्हीच एकामेकाला शेजारी जरी आम्ही असलो तरी आम्ही अगदी बहीण भावासारखं आम्ही सगळी राहत असतो. आणि हे आमचे एवढे 17-18 घरं अगदी एका जीवाने एका म्हणजे कुठला पण प्रॉब्लेम कुठल्या पण घरात येऊ दे, सगळी जर एकजूट ही मुलं तरुण मुलं एकजूट होऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. आणि हे सुद्धा आता आज तुम्ही आल्याचं खरं असं आम्हाला वाटलं की आमच्या म्हणजे बाहेरचे कोण नाही तर आमच्या घरचीच येऊन अशी आमची चौकशी करायला लागली. सुवर्ण देसाई, मान तालुका, सातारा जिल्हा, इथून आलेली आहे. आम्ही यापूर्वी खूप मदत केली. गेले महिनाभर आमची मान तालुक्यातून माझ्या मदत चालू आहे, माझ्या गावातून माझ्या जिल्ह्यातून या भागाला खूप मदत चालू आहे. आणि आज स्वतः मी एक स्वतः भेटायला आली इथल्या महिलांना की इथली परिस्थिती काय होती, किंवा जेव्हा मी रस्त्याने येत होती तेव्हा बघितलं की उसांच्या अवस्था किंवा शेतांची अवस्था काय झाली, अगदी जनावरांनासुद्धा आपण तोडून घालू शकत नाही, इतकी बेकार कंडिशन किंवा इतकी बेकार अवस्था इथल्या शेतीची झालेली आहे. तर मी ईश्वरचरणी एक प्रार्थना करते की परत पहिल्यासारखं इथलं जनजीवन सुरक्षित. पण इथं कोल्हापूर तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आलेलो आहोत. दैनिक मुक्तागिरी मुक्तांगणतर्फे आम्ही छोटीशी मदतीचा हात इथल्या पूरग्रस्त लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आवर्जून आम्ही इथं उपस्थित आहोत की इथली परिस्थिती किंवा ह्या परिस्थितीत लोकांनी दिवस कसे काढले किंवा त्यांच्या हालअपेष्टा कसे झाले, त्यातून हे खूप मोठ्या मानसिकतेतून बाहेर आलेले आहेत. आणि त्या मानसिकतेतून बाहेर येऊन त्यांचा मनाचा मोठेपणा एकोपा धर्मजातीपेक्षा खूप मोठा आहे. आज हे इथं आल्यामुळे प्रत्यक्ष अनुभवता आलं. आणि हा मदतीचा एक छोटासा हात त्यांनी खूप मोठ्या आनंदानं स्वीकारलेला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या माहेरच्या लोकांपेक्षा पण आज आमची इथं विचारपूस तुम्ही केली ह्याचा आम्हाला मोठा आनंद आहे. आणि ह्यांनी मदत स्वीकारलेली आहे सगळ्यांनी. आणि जसं आम्हाला हे होईल मुक्तागिरी मुक्तांगणच्या आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्यांना मदत करू.